आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं केलेल्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना अटक करणे म्हणजे सरकारची दडपशाहीच आहे असा आरोप करत आम आदमी पक्ष, जिल्हा शाखा व इंडिया आघाडीमधील घटक पक्षांच्या नेतेमंडळींनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संविधानिक पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्याला अटक करून केंद्र सरकारनं एक प्रकारे अघोषित आणीबाणीच लागू केली आहे असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं. याप्रसंगी सतीश चकोर, सुरेश चौधरी, अर्जुन पाटील, पंढरीनाथ घुले, राजन क्षीरसागर, आतिश गरड, बाळासाहेब रेंगे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भूमीवर ज्या पद्धतीनं केंद्र सरकार, BJP सरकार ईडीच्या माध्यमातून रडीचा डाव खेळत आहे यावरून स्पष्ट दिसतंय की भाजपा घाबरलेली आहे आणि त्यांना येणारा निवडणुकीत स्पष्टपणे प्रभाव दिसत आहे, त्यामुळे त्यांनी हा रडीचा डाव टाकलेला आहे. या डावाचा आम्ही सर्व इंडिया आघाडीचे घटक पक्ष आणि आम आदमी पार्टी परभणीतर्फे धिक्कार करतो, निषेध नोंदवतो. हे प्रकरण चालू आहे, जी मोदीची हुकुमशाही या ठिकाणी देशामध्ये चालू आहे त्याचा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. आज लोकसभेची निवडणूक एक महिन्यावर या ठिकाणी आलेली असताना देशामध्ये पूर्ण हुकुमशाहीचं वातावरण या मोदी सरकारनं केलेलं आहे, त्यामुळे या मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि केजरीवाल मुख्यमंत्री साहेब यांना जी अटक केलेली आहे त्याचा काँग्रेस पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा नियोजन विकास समितीतून शिफारस केलेल्या 260 कोटी रुपयांच्या विकास कामांचा निधी न्यायालयीन लढाईनंतर मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर आकर्षित राहिला आहे. म्हणून सरकार तिजोरीत तो जमा होणार नाही, तो राखीव राहावा यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करत आहोत अशी माहिती शिवसेनेचे महानगर जिल्हा प्रमुख प्रवीण देशमुख यांनी दिली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्या 22 पानटपरी धारकांवर कोटापा कायद्याअंतर्गत धडक कारवाई करत दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सारिका बडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 20 व 21 मार्च रोजी कारवाईची मोहीम राबवण्यात आली. बसस्थानक परिसरामध्ये कोटापा कायदा कलम 4 उल्लंघन करणाऱ्या 22 पानटपरी धारकांच्या विरोधात ही कारवाई करत 5,790 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉक्टर रुपाली रणवीरकर, मानसतज्ञ केशव गव्हाणे, पोलीस अंमलदार कुटे, पवार, सोडगीर, होमगार्ड कीर्तने तसंच मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. विकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल: 9921691008. गंगाखेड शहर व राणी सावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत खातेदारांना त्यांचेच पैसे काढता येत नाहीत, त्यांनी भरलेल्या स्लीपवरील रक्कम जेवढी आहे तेवढी रक्कम बँकेकडून मिळत नाही अशी तक्रार काही नागरिकांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली होती. त्यामुळे तातडीनं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड व राणी सावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांना प्रत्यक्षात भेट देऊन व्यवस्थापकांशी चर्चा केली, तसंच याविषयी योग्य ती उपाययोजना करून नागरिकांचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना दिली. यावर वैयक्तिक लक्ष देऊन लोकांची गैरसोय दूर करतो असं आश्वासन दोन्ही शाखा व्यवस्थापकांनी आमदार गुट्टे यांना दिले. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. पूर्णा तालुक्यातल्या खुजळा येथील स्वराज मुंजाजी पुरे या युवकानं मराठा आरक्षण आणि सगळेस्वरी अधिसूचना अंमलबजावणीच्या मागणीसाठी गुरुवारी रात्री आपली जीवनयात्रा संपवली आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेला बसलेल्या स्वराज पुरे यानं आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात सहभाग घेतला होता.
आरक्षण पूर्ण अर्थानं मिळत नाही हे ओळखून तो अस्वस्थ होता. त्या मानसिकतेत त्यानं 10वीचे 2 पेपर शिल्लक असतानाच राहत्या घरी हे टोकाचं पाऊल उचललं. त्याच्या पश्चात आई आजी व एक मतिमंद भाऊ आहे. त्याचे वडील मुंजाजी कुर्रे यांचे 8 वर्षापूर्वी एका दुचाकी अपघातामध्ये निधन झालं. आई 1.5 एकर शेती कसून मोलमजुरी करत कुटुंबियांचा उदरनिर्वाह करते. अशा स्थितीत स्वराज्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. बँकेत रक्कम भरण्यासाठी दुचाकीनं जात असलेल्या एका शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीमधून 50,000 रुपयाची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना काल 21 मार्च रोजी जिंतूर शहरातल्या शिवाजी चौक ते मध्यवर्ती बँक रस्त्यावर घडली आहे. सखाराम सांगळे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यांच्या जवळील सोयाबीनची विक्री करून 50,000 रुपये त्यांनी मुलाच्या खात्यावर जमा केले होते. 21 मार्च रोजी त्यांनी मुलाकडून 1,000 रक्कम घेऊन आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये घेऊन मध्यवर्ती बँकेत भरण्यासाठी ते निघाले. बँकेजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी गाडीची डिक्की पाहिली असता ती उघडलेली दिसली. डिक्कीतील 50,000 रुपयाची रोकड चोरीला गेल्याचंही त्यांना दिसून आलं. या प्रकरणी अनोळखी चोरट्यांच्या विरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. पूर्णा इथं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्याला आलेल्या माजी आमदार सीताराम गंधाट यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. मराठा कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून घोषणाबाजी करत सगळे सुरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीबाबत जाब विचारला. पूर्णा येथील सुमन मंगल कार्यालयात काल महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी हा प्रकार घडलाय. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. आजच्या गावाचं वास्तव चित्र धुळधान या कादंबरीत आलंय. गावातील माणसं भोवताल रेखाटणारी धुळधान ही कादंबरी एक संस्कृती उद्ध्वस्त होतानाचा दस्तऐवज आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार प्राध्यापक शेषराव मोहिते यांनी केलं. मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीनं बी रघुनाथ महाविद्यालयाच्या सभागृहात 20 मार्च रोजी प्राध्यापक मोहिते यांच्या हस्ते गंगाधर गायकवाड लिखित धुळधान या कादंबरीचं प्रकाशन झालं. अध्यक्षस्थानी कवी प्राध्यापक इंद्रजित भालराव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर आसाराम लोमटे यांची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोतीबिंद मुक्त परभणी विधानसभा मतदारसंघ व विविध आरोग्य योजना राबवल्या जात आहेत. या मोहिमेअंतर्गत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य समन्वयक ग्रामीण तालुकाध्यक्षपदी भंडू राणा बिडकर यांची निवड करण्यात आली असून त्याबद्दल त्यांचा शिवाजीनगर येथील संभाजी संपर्क कार्यालयात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संजय गाडगे, संग्राम जामकर, उत्तम मुळे, संदीप झाडे, गजानन काकडे, अरुण अंगद गरुड, किरण डुकरे, दामोदर सानप, रमेश चोपडे, विश्वनाथ तरवटे, माधव भरोसे, मुंजा दावळे, पंढरी कोडवे, रमेश खटिंग, राजू वरकड आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मानवत तालुक्यातल्या वजूरखुर्द येथील एका 21 वर्षीय विवाहितेनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना 20 मार्च रोजी दुपारी घडली असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. वजूरखुर्द येथील प्रतीक्षा वशिष्ठ शिंदे यांनी आपल्या घरात गळफास घेतलाय. हे कळताच पती वशिष्ठ शिंदे व गावातील नागरिकांनी प्रतीक्षा हिला मानवत्या रुग्णालयात आणलं. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. परभणी तालुक्यातल्या मांडाकळी येथील भगवान जोत यांची कन्या असून तिचा विवाह मानव तालुक्यातल्या वजूर इथल्या वशिष्ठ शिंदे याच्याशी झाला होता. तिला 2 वर्षाची मुलगी आहे. या दरम्यान माहेरच्या मंडळींनी सासरच्या पती, सासू व सासऱ्यांच्या विरोधात मुलीचा खून केल्याचा आरोप करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. वीरशैव विचार मंच परभणी आणि राष्ट्रीय जंगम संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं वीरशैव मतस्थापनाचार्य भागवतपाद जगद्गुरू रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामी यांचा प्रगट दिन आज परभणीत साजरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रभावती नगरीमध्ये वीरशैव विचार मंच व राष्ट्रीय जंगम संघटनेच्या वतीनं सार्वजनिक प्रकट दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी महेश स्वामी यांनी प्रस्तावना केली. या कार्यक्रमाला माधव पाटील, ज्ञानेश्वर सरकाळे, मधुकर स्वामी, शिवानंद स्वामी, रामेश्वर कुबडे, नितीन जाधव, अंबादास वाकुडे, संदीप देशमुख, राऊत आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.